पतंगोत्सव म्हटला की येवलेकरांच्या मनात जणू काही उधाणच येतं. नववर्षाचं स्वागत पतंगोत्सवानं दरवर्षी साजरं केलं जातं. येथील पतंगोत्सवाला शेकडो वर्षांची परंपरा आहे. गुजरातमधील सुरत, अहमदाबाद तसंच इंदोर, भिवंडी या पतंगवेड्या शहरांमध्ये येवल्याची गणना केली जाते. भोगी, संक्रांत आणि कर या तीन दिवशी येवल्यामध्ये पतंगोत्सव साजरा केला जातो. तहान भूक विसरून येवलेकरांचं पतंग प्रेमही जणू काही शहराच्या सांस्कृतिक परंपरेचा एक नमुनाच आहे. वर्षाचा पहिला सण मकर संक्रांती सर्वत्र तिळगुळ देऊन उत्साहात साजरा होतोय. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील साफळ या गावातील प्रसिद्ध असलेल्या श्रीराम आणि सीतामाई मंदिरात आज अखंड सौभाग्याचा वसा घेण्यासाठी राज्यातून उपस्थिती लावतात. मंदिरातील श्रीराम आणि सीतामाईचं दर्शन घेतल्यानंतर महिला सोबत आणलेल्या वस्याचं मंदिरात पूजन करून एकमेकींना हळदी कुंकू लावून अखंड सौभाग्याच्या शुभेच्छा देतात. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील मार्लेश्वर देवाचा कल्याण विधी अर्थात विवाह सोहळा संपन्न झाला. साखरप्याची गिरिजा देवी हिच्याशी झालेल्या या विवाह सोहळ्यासाठी लाखो भाविक दरवर्षी मार्लेश्वरला येत असतात. खराखुरा लग्न सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी लाखो भाविकांनी मार्लेश्वर इथं गर्दी केली होती. दरवर्षी मकर संक्रांतीला होणाऱ्या या उत्सवासाठी 360 मानकरी आमंत्रणाशिवाय उपस्थित राहतात. हेच या सोहळ्याचं मुख्य वैशिष्ट्य असतं. दिल्ली आणि हरियाणा इथं राहणाऱ्या मराठी लोकांनी मकर संक्रांत साजरी केली. सण असो वा उत्सव, ठाण्यातील मनोरुग्णालयात भरती असलेल्या जवळपास 1600 रुग्णांना त्याचं काही सुखदुःख नव्हतं. मात्र त्यांना देखील हा सण साजरा करायला मिळावा यासाठी रुग्णालय प्रशासनानं एका पतंगोत्सव आणि चित्रकला स्पर्धेचं आयोजन केलं होतं. एका खासगी कंपनीनं हे पतंग आणि मांजे भेट म्हणून देऊन येथील रुग्णांना पतंग उडवण्याचा आनंद मिळवून दिला. यावेळी सर्वांनी एकमेकांना तिळगुळ भरवून आनंद व्यक्त केला. उंच उडणारे पतंग पाहून त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद ओसंडून वाहत होता. चित्रकलेच्या माध्यमातून त्यांनी आपल्या मनातील रंग देखील कागदावर उतरवले. नंदुरबार जिल्हा गुजरात राज्याचा सीमावर्ती भागात वसलेला आहे. गुजरातप्रमाणे नंदुरबारात मोठ्या प्रमाणात पतंग महोत्सव साजरा केला जातो. या काळात लाखो रुपयांची उलाढाल होते. मात्र नायलॉन दोऱ्यामुळे शेकडो पक्षी जखमी होतात. त्याचा औषध उपचारासाठी काही तरुणांनी एकत्र येऊन जीवनदया अभियानाला सुरुवात केली असून त्यातून शेकडो पक्ष्यांचा जीव वाचवण्यात या पक्षीप्रेमींना यश आलंय. आतापर्यंत 100 किरकोळ जखमी पक्ष्यांना औषध उपचार करून सोडून देण्यात आलाय तर 60 गंभीर जखमी पक्ष्यांवर उपचार सुरू आहे. नागपूरच्या आशीर्वाद नगर भागात कटलेला पतंग गोळा करण्याच्या वादावरून एकाची हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. चंद्रशेखर वडतकर याची हत्या करण्यात आली असून त्याचा मित्र सागर गायकवाड याला अज्ञात मारेकऱ्यांनी गंभीर जखमी केलाय. मारेकरी हे 17 ते 20 वर्ष वयोगटातील असून त्यांचा शोध नागपूर पोलीस घेत आहेत. पतंग पकडण्यासारख्या क्षुल्लक कारणावरून अशा प्रकारे त्याचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होतीये. अकोल्याच्या जिल्हा सर्वोपचार रुग्णालयाच्या भोंगळ कारभाराचा नमुना उघड करणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. जिल्हा रुग्णालयानं मृत अर्भकाऐवजी चक्क जिवंत अर्भक आप्तेष्टांच्या ताब्यात देण्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. मात्र अर्भकाचं दैव बलवत्तर असल्यानं ती जिवंत असल्याचं लक्षात आलं आणि त्यानंतर पुढचा अनर्थ टळला. चिडाणणाऱ्या या प्रकाराची चौकशी करण्यासाठी आता रुग्णालय प्रशासनानं एक 3-सदस्यीय चौकशी समिती गठीत केली आहे. या समितीला 18 जानेवारीपर्यंत आपला अहवाल देण्याचे निर्देश देण्यात आले. पुणे महापालिकेच्या बालवाड्यांमधील 4,470 मुलं कुपोषित असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय. महापालिकेच्या 501 बालेवाड्यांमध्ये सध्या 15,000 मुलं शिक्षण घेत आहेत. महापालिका शिक्षण मंडळ आणि दीपक फाउंडेशन यांच्यातील करारानुसार बालवाड्यांमधील मुलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. त्यात मुलांच्या कुपोषणासह त्यांच्या आरोग्यविषयक अनेक समस्या समोर आल्या. त्याबाबतचा अहवाल महापालिकेला सादर करण्यात आलाय. त्या अनुषंगानं आवश्यक त्या उपाययोजना राबवण्याचे आदेश महापालिकेच्या आरोग्य विभागाला देण्यात आलेले आहेत. पुण्यामध्ये पेट्रोल टाकून जाळण्यात आलेल्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ससून रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते.
17 वर्षांच्या मुलाला जिवंत जाळल्याप्रकरणी 3 आरोपींना अटकही करण्यात आली होती. इब्राहिम शेख, इम्रान आणि जुबेर तांबोळी या दोघा सख्ख्या भावांना पोलिसांनी बिड्या ठोकल्यात. एका आरोपीला यापूर्वी जेरबंद करण्यात आलंय. बेदरकारपणे बाईक चालवण्यामुळे काय होऊ शकतं याचा धक्कादायक व्हिडिओ औरंगाबादमध्ये उजेडात आलाय. विरुद्ध दिशेने येणाऱ्या दुचाकीने एका युवतीला उडवलंय. ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. अपघातात मोक्षाली निकम गंभीर जखमी झाली आहे. रॉंग साईडनं वेगानं बाईक चालवणारा शेख अरबाज हा देखील गंभीर जखमी झालेला आहे. बेगमपुरा पोलिसात अरबाज विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. औरंगाबादमध्ये रस्ता अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या एका तरुणाच्या 3 अवयवांमुळे 3 जीव वाचलेत. राम मगर असं या दुर्दैवी तरुणाचं नाव आहे. बीएससी अॅग्री झालेला राम नोकरीच्या मुलाखतीसाठी अकोल्याला गेला होता. बाईकवरून परत येत असताना त्याचा अपघाती मृत्यू झाला. त्याच्या अवयवदानासाठी आईनं होकार दिल्यानं त्याच्या दोन्ही किडनी आणि लिव्हर काढण्यात आलं आणि प्रत्यारोपणासाठी पाठवण्यात आलं. बैलगाडा शर्यतीवरील बंदी केंद्र सरकारनं नुकतीच उठवली होती, त्यामुळे बैलगाडा मालकांनी फटाके वाजवून आनंद साजरा केला. परंतु त्यांचा हा आनंद 4 दिवसात संपला. पेटा संघटनेनं केंद्र सरकारच्या बैलगाडा संबंधीच्या निर्णयाविरुद्ध सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करून सरकारनं उठवलेली बंदी कायम केली. त्यामुळे पुणे आणि नगर जिल्ह्यातील बैलगाडा मालकांनी आणि शेतकऱ्यांनी पेटा संघटनेचा निषेध करत निषेधाचे काळे झेंडे, काळ्या फिती लावत आणि फलक घेऊन आज नारायणगाव इथं निषेध सभा घेत या संघटनेचा निषेध केला. परभणी शहरातील प्रसिद्ध असलेल्या अष्टभुजा मंदिरातील पुजाऱ्यानं गळफास लावून आत्महत्या केली. श्री महंतगिरी असं या 50 वर्ष पुजाऱ्याचं नाव आहे. महंतगिरी हे गेल्या 25 वर्षांपासून या मंदिराची सेवा करत होते. परभणी शहरातील क्रांती चौकात हे मंदिर आहे. परिसरात दुर्गंधी पसरल्यानं ही बाब लक्षात आली. 5 ते 6 दिवसांपूर्वीच ही घटना घडल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. मंदिराच्या मजल्यावर महंतांचं प्रेत गळफास लावून आढळलं. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जाते. मात्र 6 दिवस उलटेपर्यंत महंतांना कोणीच कसं भेटलं नाही, यामुळे संशय व्यक्त केला जातोय. पोलीस याचा अधिक तपास करत आहेत. संपूर्ण देशभरात ख्याती असणाऱ्या धुळे जिल्ह्यातील शिरपूर पॅटर्नची आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी पाहणी केली. शिरूर तालुक्यातील भाटपुरा आणि नागेश्वर बंधाऱ्यावरही पाहणी केली. नंतर भागवत यांचा ताफा वाडी आणि बुरादीचा प्रकल्प पाहण्यासाठी रवाना झाला. आजही महाराष्ट्र कोरडा असताना शिरपूर तालुका मात्र सुजलाम सुफलाम आहे. प्रत्येक ठिकाणी बंधाऱ्याची पाहणी केल्यानंतर शेतकऱ्यांशी चर्चा करत असे प्रकल्प सर्वत्र राबवण्याची अपेक्षा मोहन भागवत यांनी व्यक्त केली. यवतमाळ अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समर्थित सहकार पॅनलनं बाजी मारली आहे. बँक संचालक मंडळाच्या निवडणुकीत पहिल्यांदाच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला बंडखोरीचा सामना करावा लागला. कुठल्याही परिस्थितीत बँक हातून जाऊ नये म्हणून संघ कार्यालयातून जोरदार प्रचार यंत्रणा चालवण्यात आली होती. प्रचंड चुरशीच्या या निवडणुकीत संघाच्या सहकार पॅनलचा विजय झाला. दरम्यान या निवडणुकीमुळे संघ परिवारात घमासान सुरू झालं असून संघ निवडणूक का लढला असा सवाल विश्व हिंदू परिषदेनं उपस्थित केला आहे. यवतमाळच्या महागाव तालुक्यातील गुंज इथं सुधाकरराव नाईक सहकारी साखर कारखाना राज्य बँकेनं विक्रीस काढला असून ही विक्री थांबवण्यासाठी जनआंदोलन करण्यात आलं. आधार संघर्ष समितीच्या वतीनं शेतकऱ्यांनी बैठा सत्याग्रह केला. शेतकऱ्यांचा संताप लक्षात घेता कारखाना खरेदीसाठी कुणी न फिरकल्यानं कारखाना विक्रीचा डाव उधळला गेला. राज्य सहकारी बँकेनं कारखाना विकण्यापेक्षा त्यांच्यामुळे कारखान्यावर ही वेळ आली त्यांच्याकडून वसुली करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. नागपूर जिल्ह्यातल्या मौदा इथं बांधकाम सुरू असलेली इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. यात 5 पेक्षा अधिक मजूर अडकल्याची शक्यता आहे. मौदा इथल्या रामटेक रोडवर ही दुर्घटना घडली. या ठिकाणी जवळपास 30 मजूर काम करत होते. अग्निशमन दलाचं बचाव कार्य सध्या सुरू आहे. अपंगांना वाहन चालवताना येणाऱ्या अडचणींबद्दल मार्गदर्शन व्हावं तसंच नागरिकांमध्ये वाहतूकच्या नियमांबाबत जागृती व्हावी यासाठी पेण उपप्रादेशिक परिवहन विभागातर्फे अलिबाग इथं खास अपंगांच्या दुचाकी रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी रॅलीला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी अपंग वाहनधारकांना हेल्मेटचं वाटप करण्यात आलं. वाहतूकच्या नियमांची माहिती देणारे संदेश असलेल्या संक्रांतीच्या शुभेच्छा पत्रांचंही नागरिकांना वितरण करण्यात आलं. पेणच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी यावेळी पथनाट्य सादर करत वाहतुकीचे नियम पाळा असा संदेश दिला. रस्ते सुरक्षा अभियानाअंतर्गत जिल्हाभर असे उपक्रम राबवण्यात येत असल्याचं आरटीओतर्फे सांगण्यात आलं. आरटीओच्या या उपक्रमाबद्दल अपंगांनी समाधान व्यक्त केलं.
रत्नागिरी जिल्ह्यात दापोली तालुक्यातील केळशी इथल्या आशापुरा माइंड स्केम कंपनीच्या परिसरात टाकलेल्या धाडीत 10 बॉक्स जिलेटीन आणि 325 डिडोनेटर्स जप्त करण्यात आले आहेत. दहशतवादी विरोधी पथकाच्या ठाणे आणि रत्नागिरी येथील युनिटनं ही कारवाई केली आहे. या प्रकरणी शेखर विलास देशमुख याला अटक करण्यात आली आहे. ठाणे इथं यासंदर्भात गुन्ह्याची नोंद झाली आहे. जप्त केलेली स्फोटक ही अत्यंत धोकादायक आहे. सोलापूरच्या जिल्हाधिकारीने वाळू तस्करांची मुजुरी रोखण्यासाठी चेकपोस्ट उभे केले. जिल्हाधिकारी यांच्यावर झालेले जीवघेणे हल्ले आणि त्यांनी सुरू केलेली कारवाई या पार्श्वभूमीवर सोलापूरमध्ये असे चेकपोस्ट तयार करण्यात आले. कर्ज आणि नापिकीला कंटाळलेल्या एका शेतकऱ्यानं गावकऱ्यांना आपल्या अंत्यविधीचं निमंत्रण देऊन मृत्यूला कवटाळलं आहे. जालना जिल्ह्यातल्या खरपुडी गावात हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. शेषराव शेजूळ या शेतकऱ्यानं सर्व गावकऱ्यांना आपल्या अंत्यविधीचं निमंत्रण दिलं. त्यांची ही कृती कोणी गंभीरतेनं घेतली नाही आणि त्यानंतर शेजूळ यांनी दुसऱ्या दिवशी आपल्या घराच्या पाठीमागे असलेल्या लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. शेजूळ यांच्यावर खासगी सावकाराचं 80,000 कर्ज होतं. राज्यातील जंगलावर आता सीसीटीव्हीची नजर असणार आहे. जंगल क्षेत्रांची प्रभावीपणे निगराणी करता यावी यासाठी चंद्रपूर शहरालगतच्या कारवा इथं अत्याधुनिक सीसीटीव्ही सर्व्हायलन्स सिस्टीम बसवण्यात आली आहे. हा प्रकल्प राज्यातील पहिला आणि देशातला केवळ दुसराच प्रयोग आहे. यंत्रणा कारवा इथं यशस्वी झाल्यावर राज्यातील अन्य भागातही टप्प्याटप्प्यानं लागू केली जाणार आहे. बुलढाणा जिल्ह्यातील शेलसूर इथं राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून 12 शौचालय बांधून दिली. या बातमीला झी 24 तासानं व्यापक अशी प्रसिद्धी दिली होती. त्यामुळे विद्यार्थ्यांवर झालेल्या अभिनंदनाच्या वर्षावामुळे प्रोत्साहित विद्यार्थ्यांनी यावर्षी श्रमदानातून 50 शौचालय बांधण्याचा संकल्प केला आहे. त्यामुळे हे गाव लवकरच हगणदारी मुक्त होणार आहे. एवढंच नाही तर झी 24 तासानं या उपक्रमाला दिलेल्या प्रसिद्धीमुळे राज्यातील अनेक शाळा विद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी अशा प्रकारे स्वच्छतेवर काम करण्याचा निर्णय घेतला आहे. लग्नपत्रिकेत दिलेल्या मुहूर्तावर आजकाल लग्न लागत नाही. उशिरा लग्न लावण्याची जणू काही प्रथाच पडली आहे. त्यामुळे यापुढे आता लग्न उशिरा लावलं तर 5,000 रुपये दंड आकारण्यात येईल असा आदर्शवत निर्णय बुलढाणा भावसार समाजानं घेतलाय. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव इथं पार पडलेल्या त्रिमासिक सभेमध्ये हा निर्णय घेण्यात आला असून यातून जमा होणारा पैसा हा भावसार समाजातील गरीब विद्यार्थ्यांवर खर्च करण्यात येणार असल्याचा निर्णय देखील एकमतानं घेण्यात आला. राज्यातील आदिवासी आश्रमशाळेच्या राज्यस्तरीय 3 दिवसीय क्रीडा स्पर्धांचं आयोजन नागपूरला करण्यात आलं. तब्बल 4 वर्षांनी या स्पर्धांचं आयोजन सरकारतर्फे करण्यात येत आहे. या स्पर्धांचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं. आदिवासी खेळाडूंना खेळात अधिकाधिक पुढे जाण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून यासाठी 25 गुण सरकारनं वाढवण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. खेळामुळे त्यांच्या अभ्यासावर परिणाम होतो त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. तसंच राष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धा महाराष्ट्रात कशा आणता येतील या दृष्टीनं देखील पावलं उचलण्याची गरज मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली. स्थलांतरित पक्ष्यांसाठी तसंच स्थानिक पक्ष्यांसाठी नंदनवन ठरत असलेल्या गोंदिया जिल्ह्यात या पक्ष्यांची शिकार होत असल्याचं स्पष्ट झालंय. आज सकाळच्या सुमारास सापळा रचून या पक्ष्यांची शिकार करणाऱ्या 2 महिलांना काही पक्षीप्रेमींनी रंगेहात पकडलं असून त्यांच्याकडून विविध प्रकारचे 6 पक्षी तसंच सापळे जप्त करण्यात आले. विशेष म्हणजे या महिला त्यांची विक्री स्थानिक बाजारात करणार होत्या, मात्र याची माहिती मिळताच पक्षीप्रेमींनी वेळेवर पोहोचून या पक्ष्यांना जीवनदान दिलं. तसंच या पक्ष्यांची तपासणी करून त्यांना सोडण्यात आलं. नवीन पिढी शेतीकडे वळावी तसंच शेतीतील आधुनिक प्रयोगांची माहिती शेतकऱ्यांना व्हावी या हेतूनं रायगड जिल्हा परिषदेच्या कृषी विभागातर्फे नावडे इथं कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रगतीशील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात घेतलेली पिकं तसंच संकरित जातीचे पशु पक्षी या प्रदर्शनात मांडण्यात आले होते. शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी शेती क्षेत्रातील तज्ज्ञांची व्याख्यानं देखील आयोजित करण्यात आली होती. शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञानावर आधारित अवजारांचं वाटप यावेळी केलं. समारोपाच्या वेळी झालेला डॉग शो सर्वांच्याच आकर्षणाचा विषय ठरला. यात विविध जातीचे कुत्रे पाहण्याची संधी मिळाली. हिवाळा आला की खव्यांच्या मैफिलींना सुरुवात होते ती नाशिकमध्ये. कुठे हुरडा कुठे भरी तर कुठे मिसळ पाट्या हीच संधी साधत नाशिककर खवय्यांसाठी पंचमहामिसळ महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं. मिसळबरोबरच गरमागरम शुद्ध तुपातील जिलेबी ताक सुद्धा देण्यात येत असल्यानं चवीत आणखीनच भर पडते.
रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातल्या कडवई रेल्वे स्टेशनसाठी ग्रामस्थांनी आज मोर्चा काढला. गेल्या कित्येक वर्षांपासून कडवई रेल्वे स्टेशनला रेल्वे बोर्डानं मंजुरी दिली आहे, त्यासाठी एस्टिमेट सुद्धा करण्यात आलंय. मात्र रेल्वे स्टेशन होत नसल्यानं आज मोर्चाच्या माध्यमातून रेल रोकोचा इशारा ग्रामस्थांनी दिला होता. कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून समर्पक उत्तरं न मिळाल्यानं भडकलेल्या ग्रामस्थांनी मांडवी एक्सप्रेस थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र संगमेश्वर पोलिसांनी हा डाव हाणून पाडला. रेल्वे थांबली खरी, मात्र रेल्वेच्या पटरीपर्यंत आंदोलनकर्त्यांना पोहोचू दिलं नाही. अखेर 15 दिवसात मागणी पूर्ण करण्याचं कोकण रेल्वे प्रशासनानं आश्वासन दिलं. या आश्वासनामुळे ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतलं. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या मुंबई दौऱ्याआधी काँग्रेसमध्ये सुरू झालेल्या लाथाळ्या आता थांबल्या असल्याचं नेत्यांनी दाखवून दिलं. सध्या राहुल गांधी 2 दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आले. यानिमित्तानं मालाडच्या फादर जस्टिन मैदानावर झालेल्या कार्यक्रमात तमाम काँग्रेस नेत्यांनी हातात हात घालून राहुल गांधींसमोर एकीचं प्रदर्शन केलं. मुंबई काँग्रेसच्या मुखपत्रात सोनिया गांधी आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याबद्दल आक्षेपार्ह लेख छापल्यानं अडचणीत आलेले मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांनी यावेळी जाहीर माफी मागितली. काही चुका झाल्या त्या दुरुस्त करण्यासाठी मला ताकद द्या. मुंबईत पक्ष जोमानं वाढवायचा असून राहुल गांधींच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही, असं निरुपम म्हणाले. राहुल गांधींनी मालाडमध्ये झालेल्या सभेत मुंबई महापालिका निवडणुकांचं रणशिंग फुंकलं. काँग्रेसला बस्तान बसवायचं असेल तर महापालिकेची निवडणूक जिंकावी लागेल आणि काँग्रेसला महापौर बसवावं लागेल, असा संदेश त्यांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना दिला. 100 कोटीत मुंबई कशी स्मार्ट होऊ शकते असा सवाल करत त्यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.